ईडी आणि सीबीआय या संदर्भात ते बोलले, ईडी सीबीआय का येते आहे ती आम्ही नाही आणली, ती उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी आणली आणि याचं कारण काय आहे, तर माननीय उद्धवजी ज्या सरकारचं नेतृत्व तुम्ही करत आहात ते महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की इतिहासामध्ये याची नोंद होईल की हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. या सरकारचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे एक्स्टॉर्शन. शेतकऱ्याला मदत करायची तर या सरकारजवळ पैसे नसतात, बांधावर जाऊन आश्वासनं द्यायची आणि त्यानंतर सपशेल पाठ दाखवायची. या ठिकाणी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मुक्त करतो म्हणून सांगायचं आणि त्यानंतर पाठ दाखवायची आणि केवळ कारणं सांगायची. त्यामुळे या ठिकाणी ईडी सीबीआय याकरता आली की जो भ्रष्टाचार चाललेला आहे, मला तर असं वाटतं की राज्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आयटी विभागाच्या रेड्समधनं जे त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला झोपच यायला नको की राज्यामध्ये इतकी प्रचंड अशा प्रकारची दलाली चाललेली आहे. आणि खरं म्हणजे दलाली तर आता या स्तरावर पोचली आहे की काही मंत्र्यांकडे आयटीच्या रेडमध्ये असं लक्षात येत आहे की काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे आणि त्यातनं अलर्ट घेतले जातात कोणाकडनं किती वसुली करायची आहे. हे या ठिकाणी जर चालत असेल तर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ईडी सीबीआय ही येणारच आहे. त्यामुळे ईडी सीबीआय याचं भय कोणाला असेल? ज्याने या ठिकाणी काही केलं असेल त्याला भय असेल. मी तर अतिशय स्पष्टपणे सांगतो, माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे एजन्सीजच्या वापराच्या पूर्णपणे विरोधात आहेत आणि ते कधीही एजन्सीजचा गैरवापर करू देत नाहीत. ते एजन्सीच्या कामात मध्येही येत नाहीत आणि त्यांना राजकीय वापराकरता कधी त्यांचा वापरही करत नाही. अन्यथा जर एजन्सीजचा वापर हा जर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ आज जेलमध्ये असतं. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत, त्यामुळे अशा प्रकारे जसं मागच्या काळामध्ये काँग्रेस आणि त्याच्यासोबतच्या पक्षांनी एजन्सीजचा दुरुपयोग केला तसा दुरुपयोग आम्ही कधीच करणार नाही, आमचे नेते करणार नाहीत. पण एक गोष्ट निश्चित आहे, भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदीजी स्वस्त बसणार नाही. जे भ्रष्टाचारी असतील त्यांनी घाबरायचं आणि जे भ्रष्टाचारी नसतील त्यांनी घाबरण्याचं कारण देखील नाही. एकूणच कालच्या मेळाव्यामध्ये न विचार होता न सोनं होतं. कालच्या मेळाव्यामध्ये केवळ मुख्यमंत्र्यांचं फ्रस्ट्रेशन हे त्यांच्या तोंडून बोलत होतं आणि असंघाशी संघ केला की अशाच प्रकारचं फ्रस्ट्रेशन होईल आणि अशाच प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी निघेल. आणि म्हणून मी केवळ एवढंच सांगतो, भारतीय जनता पार्टीला नामोहरम करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आमचा जो पायवा आहे तो इतका भक्कम आहे की त्याच्या भरोशावर आम्ही उभेच राहू. आणि म्हणून तुम्ही सत्ता वापरली, पैसा वापरला तरी देखील या ठिकाणी नंबर एकचा पक्ष भारतीय जनता पक्षच होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.